तो आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात. आज थोडं भीतीचं वातावरण होतं. अधिकारी सांगत होते की कार्यक्रम घ्यायचा का नाही. जालन्याची घटना घडली. अहो उद्धवजी, अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री होता, आपण एक शब्द तरी त्या आरक्षणाबद्दल काढला का? या आरक्षणाबद्दल बेसिक काय माहिती आहे हे तरी आपल्याला माहिती आहे का? काल पवार साहेब त्या ठिकाणी गेलेत. सगळ्या पक्षांची स्पर्धा लागली, कोण पुढे पळतं, कोण जातो, कोण पुढे पळतं. शरद पवार साहेब मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते देशातले. मला वाटतं त्यांची जेवढी नाचक्की काल झाली मुख्यमंत्री महोदय, तेवढी यापूर्वी मला वाटतं त्यांच्या आयुष्यात कधी झाली नसेल. बोला भारत माता की. काय बुलढाणेकर गुलाब भाऊ, काय आवाज बुलढाणे का? बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. वा आता कुठेतरी आवाज वाढला तुमचा. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत समक्ष सगळ्या योजना घेऊन आलेले आपल्या राज्याचे जसे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले लाडके पालकमंत्री गुलाब भाऊ, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी भुमरे साहेब, राठोड साहेब, दोन्ही खासदार, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, मागे बसलेले सर्व लाभार्थी, पारितोषिक विजेते सर्व अधिकारी, माझ्या समोर बसलेल्या सर्व बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र, शासन आपल्या दारी हे कशासाठी आहे? तर शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या केंद्र शासनाच्या आहेत, राज्य शासनाच्या आहेत. गेल्या 9 वर्षापासून मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान झालेत आणि तेव्हापासून आपण बघतायत अगदी शेतकऱ्यांना 6,000 रुपये, मग त्याचे 12,000 रुपये झालेत, संजय निराधार योजनेचे 500 रुपयावर 1,000 रुपये झालेत. आता आमच्या अनेक भगिनींना कुणाला ट्रॅक्टर दिलं गेलं, कुणाला वेगळे मशीन दिले गेलेत, कुणाला व्हॅन दिल्या गेल्यात, अनेक योजना आहेत. अगदी आमच्या बचत गटाच्या महिलांपासून, भगिनींपासून, उमेदच्या भगिनींपासून अनेकांना या ठिकाणी लाभ दिला गेला आणि म्हणून हा लाभ सहज मिळावा त्याला याच्यासाठी खेट्या घालणाऱ्या लागू नयेत. पण जिल्हाधिकाऱ्यावर जा, इथे पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जा, तहसील कार्यालयामध्ये फिरत जा, मधले दलाल तयार झालेत, मग मला एवढे पैसे दे, मी तुला सर्टिफिकेट देतो, मी तुला दाखला देतो, मी तुला ही योजना मिळवून देतो. आणि म्हणून तो सामान्य माणूस आहे, तो गरीब माणूस आहे, जो गावाखेड्यामध्ये राहणारा, दुर्गम भागात राहणारा अगदी शेवटचा माणूस आहे, त्याचे मात्र हाल होत होते. त्याला कोणी विचारत नव्हतं, त्या योजनांचा लाभ या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचत नव्हता. आणि म्हणून शासनच आपल्या दारी. आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका, शासन तुमच्या दाराशी येईल आणि ह्या या योजनांचा लाभ तुमच्या पदरामध्ये पाडून देईल. त्यासाठी हा सगळा उपक्रम आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या कन्सेप्टमधून माननीय 5 वर्ष देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्या या सगळ्या कन्सेप्टमधून या सगळ्या योजना आपल्या पुढे या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि म्हणून इथे आता चेक देताना मी बघितलं, 1 लाख रुपयाचा चेक, 2 लाखाचे आहेत, 5 लाखाचे आहेत आणि 1 कोटी रुपयाचा सुद्धा शेवटचा चेक आम्ही या ठिकाणी दिला. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये मदत शासनाच्या माध्यमातून आपल्याला आता व्हायला लागलेली आहे. पूर्वी आपण कधी असा कार्यक्रम बघितला का? नाही. कुठल्या मुख्यमंत्र्याने एवढ्या लोकांना जमा करून कुठे त्याचे सर्टिफिकेट दिलेत, योजनांचा लाभ दिला, असं कधी झालं नाही. परंतु 9 वर्षापासून देशाचे पंतप्रधान मोदीजी झालेत, आपलं सरकार त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. मधला 2.5 वर्षाचा काळ वाईट गेला, परंतु आता पुन्हा एकनाथजी आपले मुख्यमंत्री झालेले आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू केला आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात. अनेक योजनांचा लाभ आपल्याला या ठिकाणी मिळतोय. आज खरं म्हणजे देवेंद्रजी या ठिकाणी येणार होते, ठरलेलं होतं, परंतु एक पूर्वनियोजित असा कार्यक्रम आला की लेह लद्दाख, जिथे आपल्या सेनेचं मोठं केंद्र त्या ठिकाणी आहे, महाराष्ट्राची बटालियन त्या ठिकाणी आहे आणि शस्त्रांच्या बाबतीमध्ये एक मोठं एक्झिबिशन त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन मान्य देवेंद्रजी असते त्या ठिकाणी होत. आणि म्हणून देवेंद्रजी गेल्या 2 दिवसापासून त्या ठिकाणी गेलेले आहेत, ते आज येऊ शकले नाही. अजितदादा रात्रीपर्यंत आमचं बोलणं झालं, मुख्यमंत्री महोदयांचं त्यांचं बोलणं झालं, ते सकाळी येणार होते,
थोडी तब्येत त्यांची खराब झाली, त्यामुळे दादा म्हणाले की मी आजच्या दिवशी येऊ शकत नाही आणि म्हणून दादाही या ठिकाणी आले नाही। परंतु आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात। आज थोडं भीतीचं वातावरण होतं, अधिकारी सांगत होते की कार्यक्रम घ्यायचा का नाही, जालन्याची घटना घडली आणि म्हणून आम्ही ओरिसांची चर्चा केली, प्रशासनाची चर्चा केली, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री दोघे बोलले आहेत, परंतु या ठिकाणी असं ठरलं शेवटी की हा कार्यक्रम घ्यायचाच। हा काही कुठल्या उद्घाटनाचा कार्यक्रम नाहीये, कुठे की आम्हाला आमची काही वरवर करून घ्यायचा कार्यक्रम नाहीये, तर हा लोक कल्याणकारी योजना लोकांपर्यंत जाऊन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि म्हणून हा आपल्यासाठी कार्यक्रम आहे, हा गरीब माणसासाठीचा कार्यक्रम आहे, सामान्य माणसासाठीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून हा कार्यक्रम झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी धरली आणि कार्यक्रम झाला। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी आलात, पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला, कुठली अडचण आली नाही। ठीक आहे, आता लोकशाही मार्गाने ज्यांना काय आंदोलन करायचे करू द्या, परंतु मला खरं एका विषयाची गंमत वाटली। परवा जालन्याला दुर्दैवी घटना घडली, खरं आहे पोलिसांची त्या ठिकाणी काय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेत, देवेंद्रजींनी दिलेत, सखोल चौकशी होईल, जे दोषी असतील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कारवाई त्या ठिकाणी होईल, परंतु कशा पद्धतीने राजकारण त्या ठिकाणी केलं जात आहे। उद्धवजी ठाकरे काल त्या ठिकाणी गेलेत, मोठं भाषण केलं, हे सरकार तुम्हाला आरक्षण देणार नाही। अहो उद्धवजी, अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री होता, आपण एक शब्द तरी त्या आरक्षणाबद्दल काढला का? या आरक्षणाबद्दल बेसिक काय माहिती आहे ही तरी आपल्याला माहिती आहे का? हे आरक्षण का नाकारलं गेलं याची तरी तुम्हाला माहिती आहे का? आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही किती रस या आरक्षणाच्या बाबतीमध्ये दाखवला, काय केलं आपण? अडीच वर्ष त्या ठिकाणी चांगले सॉलिसिटर नेमले नाहीत, चांगले वकील उभे केले नाहीत, नीट माहिती त्यांना पुरवली नाही आणि म्हणून आम्ही टिकवलेलं, आम्ही दिलेलं मागच्या 5 वर्षातलं आरक्षण, देवेंद्रजीने दिलेलं आरक्षण हे या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये पूर्ण सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं आणि तुम्ही आम्हाला दोष देतात आणि म्हणून तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। काल पवार साहेब त्या ठिकाणी गेलेत, सगळ्या पक्षांची स्पर्धा लागली, कोण पुढे पळतं, कोण जातं, कोण पुढे पळतं, सगळे त्या ठिकाणी गेलेत। मला वाटतं शरद पवार साहेब मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत देशातले, मला वाटतं त्यांची जेवढी नाचक्की काल झाली मुख्यमंत्री महोदय तेवढी यापूर्वी मला वाटतं त्यांच्या आयुष्यात कधी झाली नसेल। काय लोकांनी घोषणा दिल्या, विचारलं लोकांनी त्यांना, 40 वर्ष कुठे होतात तर आज आम्हाला बघायला इथे आलात, आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही काय बोललात? 40 वर्ष तुम्ही त्या काळामध्ये मुख्यमंत्री होता, तुमचं सरकार होतं, एक शब्द सुद्धा तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये उच्चारला नाही, कुठे त्यांना मदत केली नाही आणि आज नुसतं निवडणुका समोर येत आहेत, राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या ठिकाणी आमची विचारपूस करायला येत आहेत, सरकारला शिव्या घालतायत, गृहमंत्र्यांना शिव्या घालतायत, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दोतदोत बोलतायत, लोकांनी त्यांना परतावून लावलं। इतकं अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलले गेले की त्याचा एका शब्दाचा सुद्धा उल्लेख मी या ठिकाणी करू शकत नाही, करताच येणार नाही आणि म्हणून आता लोकांनाही कळालेलं आहे तुमच्या ओठामध्ये काय आणि तुमच्या पोटामध्ये काय हे लोकांना कळालेलं आहे आणि म्हणून लोकही तुम्हाला त्या ठिकाणी उभं करणार नाही। निश्चित मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आमची आहे, आम्ही ते दिलंही होतं, हायकोर्टापर्यंत टिकवलंही होतं, दुर्दैवाने तुमच्या काळामध्ये ते नाकारलं गेलं, पण मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केलेलं आहे, देवेंद्रजींनी आश्वासित केलेलं आहे, अजितदादा सोबत आहेत, आम्ही आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही आरक्षणापर्यंत लढू, ही भूमिका आमच्या सरकारची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुम्ही या बाबतीमध्ये तुम्ही त्या मगरमच्छी आसुजाला म्हणतात ते गाळण्याचा प्रयत्न करू नका, लोकांनी तुम्हाला पुरतं ओळखलेलं आहे। आज खासदार साहेब या ठिकाणी बोललेत, आमदार साहेब बोललेत, आपले आपल्याबद्दल काहीच बोलले नाही, फक्त बचत गट महिला नाही नाही पण तुमचा इकडे जास्त कल आहे तुमचा आणि तो असला पाहिजे। आज बचत गटाच्या माध्यमातून केंद्र शासनाने महिलांचं सबलीकरण, महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, महिलांचं त्या ठिकाणी सबलीकरण झालं पाहिजे, त्या कमवत्या झाल्या पाहिजे, त्यांचं फक्त चूल आणि मूल यापुरतं त्यांचं काम न राहता, तिथेच सीमित न राहता महिला सुद्धा बाहेर पडल्या पाहिजेत आणि मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो, मी त्या खात्याचा मंत्री आहे, ग्राम विकास खात्याचा, उमेद त्याच्यामध्ये येतं, बचत गट त्यामध्ये येतात आणि आज आमच्या महिला इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतायत, जवळपास 60 लाख महिला, 6 लाख बचत गट आमचे आहेत, 60 लाख महिला यातून जोडल्या गेलेल्या आहेत। आमच्या काही बचत गटांचं माल आता परदेशात जायला लागलेला आहे, कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर त्याचा झालेला आहे, प्रामाणिकपणे त्या काम करतायत आणि म्हणून आम्ही रिव्हॉल्विंग फंड तुमचा आता 15,000 वरून आपण मुख्यमंत्री महोदय आपल्या देशावर आपण 30,000 रुपये केलेला आहे,
30,000 रुपये मी तुमचा रिव्हॉल्विंग फंड केलेला आहे. उमेदची आमच्या महिला आहेत, त्या ठिकाणी सीआरपी आहेत, 3,000 रुपये पगार होता. आपण आदेश काढलेत, आपण सूचना केल्या, 3,000 वरून आपण 6,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आशा वर्कर आमच्या भगिनी दारोदार फिरतात, कामा करतात, त्यांचा पगार अतिशय नगण्य होता, तो आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. अगदी सगळे घटक समाजातले सारे शेतकरी 6,000 होते. केंद्र सरकारचे मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की 6 नाही 12,000. कधी आपण विचार केला होता का? 1 रुपयामध्ये विमा, 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स, तुम्ही आजारी पडला, तुम्हाला मोठं काही कुठे शस्त्रक्रिया करायची आहे, अपघात झाला, हार्ट अटॅक आला, ब्रेनचं ऑपरेशन आहे, मणक्याचं ऑपरेशन आहे, आता 5 लाख रुपयाचं कार्ड तुम्ही तुमचं आधार कार्ड दाखवलं की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी उपचार मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात नागपूर सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे सरकार गरीबाचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार आहे, तुमचं काळजी घेणारं सरकार आहे, आणि त्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आहे. खूप बोलता येण्यासारखं आहे, पण मुख्यमंत्री महोदयांना मुंबईला कार्यक्रम आहे. 5 मिनिटाची मला वेळ दिलेली होती, 6 मिनिटमध्ये झालेले आहेत. मी 1 मिनिट जास्त या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून जास्त वेळ आपला पुन्हा या ठिकाणी घेणार नाही. परंतु आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात, आपलं सर्वांचं पुन्हा मी आपला शेजारी म्हणून, आणि आमचे गुलाबभाऊ तुमचे पालकमंत्री आहेत, आम्ही एका जिल्ह्यातले आहोत, आणि म्हणून मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. या योजनेचा लाभ आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घ्यावा आणि त्याचा फायदा आपल्यासाठी सर्वांसाठी उभा करावा असं आवाहन मी आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.